नमस्कार, मी अनक्षा विजय कुमार, पोलीस नामामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. नुकतंच कोरोनाचा नवीन व्हॅरियंट ओमायक्रॉन या नवीन विषाणूचे पुण्यात रुग्ण आढळले आहेत. या विषाणूपासून नागरिकांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, स्वतःचं संरक्षण कसं करावं, यासाठी आज आपल्यासोबत इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे सर आहेत. सर, स्वागत आहे तुमचं पोलीस नामामध्ये. तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया नक्की आपण ह्या विषाणूपासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो. हा विषाणू कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे, तर ह्याचं स्वरूप कसं आहे, याची लक्षणं कशी आहेत? कुठलाही विषाणू ज्यावेळेला असतो, तो ज्यावेळेला मोठ्या प्रमाणात पसरतो, वेगाने पसरतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये तो तयार होत असताना त्याच्यामध्ये काही मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट होतात, म्हणजे त्याची आतली रचना असते ती बदलते आणि त्याला आपण व्हेरियंट म्हणतो. असे कोरोनाची जी महामारी सुरू झाली 2020 तेव्हापासून आत्तापर्यंत अक्षरशः शेकड्यांनी व्हेरियंट तयार झाले, पण याच्यामधले काही असतात हे खूप परिणामकारक असतात आणि आपल्याला वेगळ्या पद्धतीने हे बाधित करतात, त्यामुळे ते खूप महत्त्वाचे व्हेरियंट असतात आणि त्यांना जागतिक आरोग्य संघटना व्हेरियंट ऑफ कन्सर्न VOC किंवा चिंता निर्माण करणारे विषाणू असं म्हटलं जातं. तर यामध्ये अल्फा, बीटा, गॅमा किंवा आपल्याकडे मागच्या वेळेला जो दुसऱ्या लाटेला कारणीभूत होता तो डेल्टा, हे सुद्धा व्हेरियंट आहेत. आता हा ओमायक्रॉन हा जो व्हेरियंट आहे, याचं वैशिष्ट्य असं की आत्तापर्यंतच्या व्हेरियंटमध्ये, साधारणतः मूळ विषाणूमध्ये एक 2-3 बदल व्हायचे, 2-3 म्युटेशन्स व्हायचे आणि ते बदल व्हायचे. ह्या विषाणूमध्ये तब्बल 50 म्युटेशन झालेले आहेत, 50 बदल घडलेले आहेत. त्यातले 32 बदल हे स्पाईक प्रोटीनमध्ये घडलेले आहेत आणि हा स्पाईक प्रोटीनच आपल्या शरीरामध्ये त्या विषाणूला आत घुसण्यासाठी मदत करत असतो किंवा सहाय्य करत असतो. त्यामुळं ही 32 जी म्युटेशन्स आहेत, त्यामुळं हा सर्व जगामध्ये चिंता निर्माण करणारा विषाणू ठरलेला आहे. कारण आधीच्या डेल्टा विषाणूपेक्षा हा 5 पट वेगाने पसरतो. म्हणजे डेल्टा विषाणू समजा एका तासामध्ये एक व्यक्तीला बाधित करत असेल, तर हा तेवढ्याच काळात 5 जणांना बाधित करतो. त्याच्यामुळे संपूर्ण जगामध्ये याची खूप दहशत निर्माण होतीये. साधारणतः 8 नोव्हेंबरला दक्षिण आफ्रिकेमध्ये याच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली आणि त्यानंतर तो तिथून आजूबाजूच्या त्यांच्या आफ्रिकन कंट्रीजमध्ये पसरत गेला आणि विमान प्रवासाने मग इटली किंवा जर्मनी, त्याचबरोबर ब्रिटन आणि आता अमेरिकेमध्येही पसरला आणि होता करता तो आता जगातल्या 38 देशांमध्ये पसरला. भारतातसुद्धा आज मी तिला त्याचे 23 पेशंट्स आहेत. आपल्या महाराष्ट्रात 10 आहेत, त्या 10 मधले 7 पेशंट आपल्या पुणे परिसरातले आहेत. तर त्यामुळं ह्याच्याबद्दल खूपच एक चिंता निर्माण झालेली आहे. ह्याची लक्षणं काय आहेत? यामध्ये असं आहे की हा जरी 32 वेळा किंवा 50 वेळा म्युटेशन झालेला विषाणू असला, तरी मूळचा तो करोनाचाच विषाणू आहे. त्याच्यामुळं त्याची जी लक्षणं आहेत, तो आपल्याला त्याची बाधा झाल्यानंतर जी लक्षणं आहेत, ती लक्षणं म्हणजे सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणं, हीच आहेत. पण त्याबरोबर 2 नवीन लक्षणं लक्षात आलेली आहेत. त्यामध्ये खूप अंग दुखणं, कमालीचं अंग दुखणं, एवढं अंग आपलं कधीच दुखत नाही, हां, तर अंग दुखणं आणि खूप गळून गेल्यासारखं वाटतं, त्या माणसाला उठावं असं वाटत नाही, म्हणजे हे ही 2 लक्षणं दिसली आहेत. आणि सर्वात आणखीन एक वेगळी गोष्ट लक्षात आली आहे, ती म्हणजे आपल्याला आठवत असेल पहिल्या 2 लाटांमध्ये लोकांना कोरोना झाल्यानंतर वास यायचा नाही, वास येणं बंद व्हायचं किंवा तोंडाची चव बदलायची. आता या विषाणूचं वैशिष्ट्य असं की याच्यापासून इन्फेक्शन ज्याला होतं त्याचा वास न येण्याच्या किंवा चव न बदलण्याच्या तक्रारी कुणामध्येही झालेल्या नाहीत. पण हा प्रचंड वेगाने पसरतो, इतका की दक्षिण आफ्रिकेमध्ये 10 नोव्हेंबरला रोज 300 पेशंट जायचे आणि 5 डिसेंबरला ते पेशंट 15,000 नवीन रुग्ण यायला लागले, इतका वेगाने तो पसरतो आहे. त्यामुळं हे आहेत, लक्षणं फारशी वेगळी नाही आहेत आणि विशेष म्हणजे 50% लोकांमध्ये कुठलीच लक्षणं नसतात. म्हणजे आधीच्या लाटांमध्ये होतं तसं की त्याला काही नसतं, पण त्याच्या शरीरामध्ये इन्फेक्शन असतं, त्याला कोणाकडून तरी तो झालेला असतो. आणि दुसरं जर लक्षणं असली तर तीही या पद्धतीने सौम्य स्वरूपाची असतात. कुणाचाही ऑक्सिजन कमी फारशा जणांचा होत नाही, फार थोड्या जणांचा ऑक्सिजन कमी होतो आणि अगदी थोड्या जणांना हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज जगामध्ये शेकड्यांनी पेशंट वाढूनसुद्धा आसपाव येतो. 8 नोव्हेंबरपासून आज 7 डिसेंबरपर्यंत 1 महिन्यामध्ये या ओमायक्रॉनमुळं एकही मृत्यू झालेला नाही, त्याच्यामुळं याच्याबद्दल घाबरण्याचं कारण नाही. जसं कोरोनासुद्धा वेगाने पसरत होता, ओमायक्रॉन देखील वेगानेच पसरतो आहे, पण ह्याचा डेथ रेशिओ नाही आहे कोरोनासारखा. तर कोरोनासाठी आपण वॅक्सिन
आपल्याला मिळालं तर ओमायक्रॉनसाठी काही वॅक्सिन आहे का? सध्या तरी ओमायक्रॉनसाठी वेगळं वॅक्सिन नाही आहे, कदाचित येत्या भविष्यकाळात ते येईल. पण आत्ताच आपण जी आधीची वॅक्सिन्स वापरतो आहे की जी आपण सुरुवातीच्या नॉवेल करोना व्हायरससाठी वापरली पहिल्या लाटेतल्या, तेच आपण दुसऱ्या लाटेतही वापरलं. डेल्टा विषाणूवर त्याचा थोडा 70-80% परिणाम होत होता. ह्या ओमायक्रॉनमध्ये 32 म्युटेशन स्पाईक प्रोटीनमध्ये झाल्यामुळं तो अनेक लसींना फारशी दाद देत नाही. म्हणजे तुम्ही लसी घेतल्या असल्या तरी तुम्हाला कोरोना होतो असं समजलं जातं, की साधारणतः 40-50% संरक्षण या कोरोनाच्या आपल्या प्रतिबंधक लसीमुळं या ओमायक्रॉन विरुद्ध मिळतं. म्हणजे तुम्ही लस घेतली असेल, दोन्ही डोस घेतले असतील, तर 50% खात्री आहे की तुम्हाला होणार नाही, पण 50% खात्री आहे की तुम्हाला होईल. फक्त असं आहे की 50% व्यक्तींना हा जर झाला ज्यांना तरीसुद्धा तो सौम्य होतो आणि अतिशय अत्यल्प लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं आणि मृत्यू तर अजिबातच नाही आहे. फक्त तो खूप वेगाने पसरत असल्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजेत की तुम्ही लस घेतली असेल तरी सुद्धा तो तुम्हाला होतो, पण लस घेतली नसेल ना तर मात्र निश्चित होईल. जसं तुम्ही म्हटले की ओमायक्रॉन हा वेगाने वाढतो, तर दुसऱ्या लाटेच्या वेळी आपल्याला बेड्सची कमतरता जाणवली, त्याच्यानंतर मेडिसिनसुद्धा ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा अवेलेबल नव्हता, तर ह्यावेळी ओमायक्रॉनसाठी बेड तेवढे अवेलेबल असतील का? आता यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत, किंवा 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सर्वात प्रथम म्हणजे आत्तापर्यंत जी माहिती आपल्याला आलेली ही प्राथमिक माहिती आहे, याच्यावर अजूनचं सखोल संशोधन चालू आहे, त्याच्यामुळं हा नक्की कितपत सिव्हिअर होईल याची आपल्याला माहिती काही दिवसांनी, 1-2-3 आठवड्यांनी मिळेल. आत्ता जी माहिती आहे त्याप्रमाणे ओमायक्रॉनचं इन्फेक्शन झाल्यावर, आपल्याला त्याची बाधा झाल्यावर फार कमी लोकांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. करोनामध्ये आपण पेशंट ॲडमिट का करतो, तर सर्वात प्रथम म्हणजे त्याचं ऑक्सिजन कमी होतो, त्याच्यामुळे ऑक्सिजन कमी होण्याची शक्यता खूप कमी लोकांमध्ये, खूप कमी लोकांना ॲडमिट व्हावं लागतं. त्याच्यामुळे ही परिस्थिती अशीच राहिली तर कदाचित आपल्याला हॉस्पिटल बेडचा तुटवडा जाणवणार नाही. पण हेही शक्य आहे की जसा जसा ह्याचा प्रसार वेगाने वाढत जाईल, म्हणजे आपण पाहिलं की पहिल्या लाटेमध्ये महाराष्ट्रामध्ये रोजचे जास्ती ज्यावेळेला पीक अवस्था होती अशा वेळेला 23,000 रुग्ण एका दिवसाला दाखल व्हायचे, त्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये त्याच्या दुप्पट रुग्ण यायला लागले, त्याच्यामुळे याचा वेग 5-5 असल्यामुळं ही लाट ज्यावेळेला पीक पोझिशनला जाईल, अत्युच्च पातळीवर जाईल, त्यावेळेला कदाचित 1,00,000 पेशंट रोजच्या रोज महाराष्ट्रात ॲडमिट होतील. भारतभरामध्ये मे 2021 साधारणतः रोजचे 3-4 लाख रुग्ण दाखल व्हायचे किंवा त्यांची नोंद व्हायची, त्याची संख्या 5-5 वाढली तर 15,00,000 येईल. मग मात्र निश्चितच गंभीर रुग्णसुद्धा येऊ लागतील. कारण यामध्ये कसं आहे, दोन अजून पुढच्या गोष्टी, म्हणजे 60 वर्षावरील लोक आणि ज्यांना काही आधीचे मोठे आजार आहेत, म्हणजे डायबिटीस आहे किंवा ब्लड प्रेशर आहे, हृदयविकार आहे, अटॅक येऊन गेलेला आहे, किडनीचा त्रास आहे, लिव्हरचा त्रास आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट झालेली आहे, किंवा अवयवदान हे केले अवयव घेतलं त्याचा झालेलं आहे, अवयवरोपण झालेलं आहे, अशा लोकांमध्ये प्रतिकारशक्ती थोडी कमी राहते आणि त्यांना लगेच होऊ शकतो. या लोकांमध्ये जर ओमायक्रॉनचा संसर्ग वाढला तर मात्र कदाचित त्याच्यामधून गंभीर पेशंट निघू शकतील आणि मग मात्र कदाचित आपल्याला हॉस्पिटल बेड्स हे ओढून ताणून आपल्याला हे करायला लागतील, हॉस्पिटल कमी पडू शकतात. दुर्दैवाने आत्तापर्यंत हॉस्पिटल बेड्स वाढवण्याची तरतूद काही केलेली दिसत नाही आहे. त्याचबरोबर ह्या रुग्णांचा जे काही सुरुवातीला झालं, तुम्हाला इतर त्रास नसला तरी त्यांना आयसोलेशन करावं लागतं, विलगीकरण करावं लागतं. ज्यांना घरी जागा आहे ते लोकं करतात, पण बऱ्याच बहुसंख्य भारतीयांना आपल्याला कोविड केअर सेंटरमध्ये ठेवावं लागतं. त्याच्यामुळे कोविड केअर सेंटर आत्ता सगळी बंद केलेली आहेत. पुण्याचंही जम्बो सेंटर बंद केलेलं आहे, मुंबईचंही BKC-मधलं सेंटर बंद केलेलं आहे, आणि त्यामुळं हा जर अचानक वेगाने वाढला तर हॉस्पिटल बेड्सचा तुटवडा, औषधांचा तुटवडा, ऑक्सिजनचा तुटवडा हा सुद्धा निश्चितच निर्माण होऊ शकेल. ओमायक्रॉनपासून काळजी घेण्यासाठी, स्वतःचा बचाव करण्यासाठी काय काय आपण काळजी घेतली पाहिजे? ओमायक्रॉन मगाशी म्हटलं त्याप्रमाणे हा मुळात करोनाचाच विषाणू आहे, त्याच्यामुळे त्याचे प्रतिबंधक उपाय आहेत हे तेच आहेत. फक्त नीट विचार करा,
सर्वात प्रथम हे आपले जे 3 उपाय आहेत की मास्क वापरा, पण मास्क वापरायचा असेल तर तो दुहेरी वापरा, हां, आतल्या बाजूनी सर्जिकल मास्क, वरच्या बाजूनी कापडी मास्क किंवा मग N95 मास्क, हा घरातून बाहेर पडल्यानंतर तुम्ही वापरलाच पाहिजे आणि त्यानंतर क्षणासाठी सुद्धा तो खाली घेता कामा नये, कारण हा वेगाने पसरतो. तुम्ही एक 10 मिनटं किंवा 2 मिनटं जरी बाहेर तो नाकाच्या खाली घेतला तरी तुमच्या शरीरात प्रवेश होऊ शकतो. गर्दी टाळा, कारण गर्दीमध्ये आपण 6 फुटाचं अंतर ठेवा म्हणत होतो, पण यामध्ये कसं आहे की हा विषाणू हवेतून पसरतो आणि जिथं तो आहे अशा ठिकाणी तो 9-9 तास राहू शकतो, हे मात्र दिसून आलेलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला मास्क वापरायलाच लागेल आणि गर्दी ही टाळावीच लागेल. नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी तुम्हाला हात. ओमायक्रॉनमध्ये बरेचशी जी लक्षणं आहेत ती कोरोनासारखीच आहेत, तर सर ह्यापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आणखी कोणती काळजी घेतली पाहिजे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणं, खूप गळून जाणं असा जर त्रास झाला तर अंगावर काढू नका. आपल्याकडे काय असतं की मी काल पावसात भिजलो म्हणून सर्दी झाली, हां, काल आईस्क्रीम खाण्यात आलं, हां, किंवा अशी कारणं सांगितली जातात आणि औषधं घेण्याचं टाळलं जातं किंवा मनानेच काही औषधं घेतली जातात. तुम्हाला जर ओमायक्रॉनचा संसर्ग असेल तर तो असण्याची शक्यता इथून पुढच्या काळात जास्ती असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांना दाखवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या आजाराचं निदान हे RT-PCR ह्या नेहमीच्या म्हणजे नाक घशाच्या स्वॅबमधूनच होतं, त्याच्यामुळं तुम्ही ताबडतोब टेस्ट करून घ्या. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं तर टाळू नका. बऱ्याचदा पहिल्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला आम्ही पाहिलं की लोक टेस्ट करायला सांगितल्यावर करायचे नाहीत, तर तसं न करता ताबडतोब टेस्ट करून घ्या. तुम्हाला जर काही आजार असतील, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हां, तर ते कंट्रोलमध्ये ठेवा, हां, म्हणजे महिनोन महिने तुम्ही अंगावर काढू नका. शुगर असेल तुम्हाला ती कंट्रोलमध्ये पाहिजे, ब्लड प्रेशर असेल तर ते पूर्णपणे ताब्यात पाहिजे आणि वरचेवर तपासून ते ताब्यात ठेवलं पाहिजे, कारण ज्यांना हे आजार असतील त्यांना याचा संसर्ग पटकन होतो, आजार गंभीर होतो आणि त्याच्यामध्ये मग मृत्यूची शक्यता वाढू शकते. सर, कोरोना डिटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे RT-PCR टेस्ट आहे, तर ओमायक्रॉनसाठी कोणती टेस्ट आहे? असं आहे की RT-PCR टेस्टमध्येच ओमायक्रॉनचं निदान होतं. RT-PCR टेस्टमध्ये प्राथमिक निदान होतं, म्हणजे त्याच्यामध्ये 3 जीन असतात, त्यातला तो S जीन आहे. हा S जीन जर दिसला नाही RT-PCR, तर मग ओमायक्रॉन आहे असं निदान केलं जातं. अर्थात सध्या ही साथ सुरू असल्यामुळं त्याचं कन्फर्मेशन करण्यासाठी जिनॉम सिक्वेन्सिंग ही टेस्ट केली जाते. आता जिनॉम सिक्वेन्सिंग ही साधारणतः संशोधनामध्ये वापरली जाणारी टेस्ट आहे, खूप महाग आहे आणि भारतात फार कमी ठिकाणी ही होते. सुदैवाने पुण्याच्या NIV ती होते, पण यामध्ये असं आहे की आत्ता सुरुवातीला ती जिनॉम सिक्वेन्सिंग करता येईल, हां, अर्थात ते सरकारकडून व्हावे लागते. उद्या जसं तुम्हाला शंका आली, डॉक्टरांनी सांगितलं की तुमची तपासणी करून घ्या, तर म्हणून आपण जाऊन जिनॉम सिक्वेन्सिंग आपलं करू शकत नाही, तर RT-PCR याचं निदान होतं. त्यामुळं ती टेस्टच महत्त्वाची आहे. त्यानंतर मग जर सरकारला वाटलं तर सॅम्पल सर्वे असतात, म्हणजे पुढं 7 वाढली तर एक या 10 पेशंटमधला 1 किंवा 100 पेशंटमधला 1 अशाप्रमाणे रँडम सॅम्पलिंग करून असे नमुने घेऊनच मग तपासण्या केल्या जातील. पण सध्या तरी RT-PCR ही आपल्याला सांगितल्यावर करावं लागेल. कदाचित मागच्या आठवड्यात निगेटिव्ह आली म्हणून आत्ता आली आहे, आत्ता करायची नाही असंही करू नका. ज्या ज्या वेळेला काही त्रास वाटेल त्या त्या वेळेला तुमची RT-PCR टेस्ट म्हणजे नाकांघशाच्या स्वॅबची टेस्ट करून घ्या. सर, कोरोना आपण जी वॅक्सिन घेतलं आहे त्यांनासुद्धा हा ओमायक्रॉन होतं, तर बूस्टर डोस घेणं कितपत गरजेचं आहे, किती इम्पॉर्टंट आहे? यामध्ये 2 वेगळे प्रश्न आहेत. एक म्हणजे आपल्याकडं जे लसीकरण सुरू झालं ते 16 जानेवारी 2021 सुरू झालं, हां, आणि सुरुवातीला आम्ही डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, नर्सेस, हां, यांना दिलं गेलं. त्याचबरोबर फ्रंटलायनर्स म्हणजे पोलीस, अग्निशामक दल यांना दिलं गेलं आणि त्यामुळं या लोकांनी लस घेतल्यावर आता 9-10 महिने झालेत आणि मध्ये संशोधनामधून असं दिसून आलं की साधारणतः या लस घेतल्यानंतरच्या ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या 6 ते 8 महिन्यांनी कमी व्हायला लागतात, म्हणजे 8 महिन्यांनी त्या पूर्ण क्षीण होतात आणि मग त्याचा उपयोग होत नाही. त्याच्यामुळं आत्ताच आपल्या लोकांची म्हणजे डॉक्टरांची आणि फ्रंटलायनर्सच्या अँटीबॉडीज कमी झालेल्या आहेत. आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे काही ठिकाणी याच्या चाचण्याही घेतल्या डॉक्टरांच्या अँटीबॉडीजच्या, तर त्या खूप कमी झालेल्या आहेत. तर त्यामुळं तिसरा डोस द्यायलाच पाहिजे, कारण पुन्हा जर ही ओमायक्रॉनची साथ आली तर हे डॉक्टरच ते सामोरे जाणार आहेत, त्यामुळं त्यांना पुन्हा इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे, कारण ओमायक्रॉन हा
तुम्हाला तसाही होऊ शकतो, पण डॉक्टरांना आपल्याला प्रोटेक्ट करण्याची गरज आहे. त्याचबरोबर जे 60 ते 70 वर्षाच्या वरचे लोक आहेत ज्यांना कोमॉर्बिड कंडिशन आहेत यांनासुद्धा ती द्यावी असं हे आहे. आज अमेरिकेमध्ये या पद्धतीचा तिसरा डोस दिला जातो आहे, ब्रिटनमध्येही दिला जातो आहे. साधारणतः दुसरा डोस दिल्यानंतर अमेरिकेत 8 महिन्यांनी तिसरा डोस घ्यावा अशा पद्धतीचं निवेदन जाहीर झालं होतं आणि लोक घेत आहेत. आणि 35% लोकांचा आत्तापर्यंत तिसरा डोस झालेला आहे. ब्रिटनमध्येही त्याचप्रमाणे झालेलं आहे, इस्रायलमध्येही झालेलं आहे, अनेक देशात झालेलं आहे. पण भारत सरकारने कालच असा निर्णय घेतला की तिसरा डोस आपण आत्ताच घ्यायला नको. याच्यामागचं खरं कारण असं आहे की जागतिक ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर WHO असं जाहीर केलं होतं की जगामध्ये फक्त 1% लोकांनाच लस मिळालेली आहे, गरीब देशांना. त्यांना हां, त्याच्यामुळं श्रीमंत लोक 3-3 डोस घेतात आणि गरीब देशांना एकही डोस मिळालेला नाही आहे. तर त्यामुळं ही तिसरा डोस घेऊ नये असं त्यांनी आवाहन केलं होतं. तीच परिस्थिती भारतातही आहे. भारतातल्या फक्त 30% लोकांनाच लसीकरण झालेलं आहे, दोन्ही डोस झालेले आहेत. अजून 70% लोकांचं व्हायचं आहे. त्याच्यामुळं काहींना 3-3 डोस आणि काहींना एकही डोस नाही अशी विषमता निर्माण होऊ नये यासाठी तिसरा डोस टाळला जातो आहे. परंतु जर ओमायक्रॉन हा अजून त्याच्यावर संशोधन चालू आहे हा लसीला खूपच कमी दाद देत असेल तर आपल्याला टोटली नवीन लस निर्माण करावी लागेल. अमेरिकेतल्या मॉडर्ना कंपनीने या पद्धतीने जाहीर केलेलं आहे. यापूर्वी काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला इन्फ्लुएन्झाच्या साथी यायच्या त्यामध्येही असा त्याचा विषाणू दरवर्षी त्याचं व्हेरियंट यायचा आणि तो आधीच्या लसीला दाद द्यायचा नाही. त्याच्यामुळं आजही इन्फ्लुएन्झाची लस आहे ती दरवर्षी वेगळी तयार होते आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ती द्यावी लागते. त्यामुळे दरवर्षी लस घ्यावी लागते आणि ती वेगळ्या पद्धतीने असते. इव्हन आपल्याकडे जे पोलिओचंही आपण मोहीम वापरतो करतो की पल्स पोलिओ सर्व 5 वर्षाखालच्या मुलांना देतो, त्यातलेही आतले जे पोलिओ व्हायरस आहेत त्याच्यामध्येही बदल केलेला असतो त्या लसीमध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की तिसरा डोस द्यावा लागेल ही काळाची गरज आहे, परंतु त्याच्यामागची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी बघून त्याचा निर्णय घेतला जाईल. जोपर्यंत सरकार घेत नाही तोपर्यंत आपल्याला तो तिसरा डोस घेताही येणार नाही. आणि बूस्टर डोस म्हणजे हा बदललेला जो लस आहे ती ज्या वेळेला विकसित होईल त्यावेळेला त्याला किमान 6 महिने ते वर्ष लागेल. तोपर्यंत कदाचित ओमायक्रॉनची सगळं संकट आपण भोगलेलं असेल.